हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू सायन्स क्लासेस. तर आता आपण हे ग्रॅव्हिटेशनचाच एक्सरसाइजमधला क्वेश्चन नंबर 2E या लेक्चरमध्ये आपण समजून घेऊ आणि मग तुम्ही त्याच्या व्यवस्थित नोट्स काढून तो लिहून घ्या वहीमध्ये. क्वेश्चन बघा काय. इफ द व्हॅल्यू ऑफ जी सडनली बिकम्स ट्वाईस इट्स व्हॅल्यू, इट विल बिकम टू टाइम्स मोर डिफिकल्ट टू पुल अ हेवी ऑब्जेक्ट अलॉंग द फ्लोअर व्हाय. समजा एखाद्या ऑब्जेक्टमध्ये जी ची व्हॅल्यू एखाद्या प्लॅनेटवरती अचानक डबल झाली आहे. ओरिजिनल समजा 9.8 आहे, तर मग ती अचानकपणे डबल झाली तर काय होणार त्याचं? मग ते दुसरं ऑब्जेक्ट ओढायला आपल्याला खूप जड जाईल असं का? तर आपण आता याचे स्टेप बाय स्टेप आन्सर्सचे पॉईंट्स एक्सप्लेन करते मी. ओके, तर बघा फर्स्ट पॉईंट काय येईल. आधी आपल्याला वेटची डेफिनेशन माहिती पाहिजे. द वेट ऑफ अन ऑब्जेक्ट इज डिफाइंड ॲज द फोर्स विथ विच द अर्थ अट्रॅक्ट्स द ऑब्जेक्ट टुवर्ड्स इट्सेल्फ. बघा पृथ्वी ज्या फोर्सने, बघा काय येते, द फोर्स विथ विच द अर्थ अट्रॅक्ट्स द ऑब्जेक्ट टुवर्ड्स इट्स सेल्फ, याला काय म्हणतो आपण वेट. आणि वेटचा फॉर्म्युला माहीत आहे, तो पण एक फोर्स आहे. वेट इज गिवन आहे, इट इज द फोर्स अँड इट इज इक्वल टू एम जी, म्हणजेच मास इंटू ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. दस द वेट ऑफ अन ऑब्जेक्ट डिपेंड्स ऑन मास ऑफ द ऑब्जेक्ट अँड व्हॅल्यू ऑफ जी. म्हणजे वेट कशावर डिपेंड करतं? ऑब्जेक्टचं मास आणि जीची व्हॅल्यू, जी त्या त्या प्लॅनेटनुसार वेगवेगळी असेल. आता इथे बघा, इफ द व्हॅल्यू ऑफ जी डबल्स, जीची व्हॅल्यू डबल झाली ॲज पर आपल्याला जशी कंडिशन दिली, म्हणजेच जी जर 2G झाला देन वेट दॅट मीन्स फोर्स बिकम्स 2mg, तर फोर्स पण काय होणार आहे? 2mg होणार आहे. Then the force with which the earth attracts the object also becomes twice. म्हणजे हाच फोर्स काय झाला? आता डबल झाला. म्हणजे इथे जीची व्हॅल्यू समजा आपण 1 kg ऑब्जेक्ट आहे आणि जीची व्हॅल्यू 10 घेतली तर फोर्स 10 N असेल, पण जीची व्हॅल्यू डबल झाली 20 N झाली तर फोर्स किती होणार? 20, म्हणजे 20 m/s² केली तर इथे ती पण व्हॅल्यू काय होणार आहे? डबल होईल, म्हणजे 20 होईल. आता दस द ऑब्जेक्ट बिकम्स ट्वाईस ॲज हेवियर मेकिंग इट हार्डर टू बी पुल्ड अलॉंग द फ्लोअर. म्हणजे जर वेट वाढलं तर आपल्याला ऑब्जेक्टला लावण्यासाठी, आपण ऑब्जेक्ट उचलतो किंवा ओढतो म्हणजे आपण त्याच्या वेटपेक्षा जास्त फोर्स आपल्याला अप्लाय करावा लागतो, तेव्हाच आपण त्याला उचलू शकतो किंवा ओढू शकतो. मग जीची व्हॅल्यू डबल झाली तर वेट पण डबल होणार, वेट डबल झालं तर ऑब्जेक्ट ओढायला काय होईल? अवघड होईल. ओके, मग हे त्या प्रश्नाचं आन्सर आहे. प्रश्न महत्त्वाचा आहे, 2 marks विचारला जाऊ शकतो आन्सर इन शॉर्टमध्ये, किंवा मग वेटची डेफिनेशन लिहून 3 marks जो क्वेश्चन आहे त्याच्यात पण विचारला जाऊ शकतो. ओके, क्वेश्चन तुम्हाला कळालेला असेल, तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. ओके, मग पुढचे जे 2 राहिलेले आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊ, तोपर्यंत अभ्यास करत रहा. ओके, थँक्यू फॉर वॉचिंग. And don't forget to share and subscribe.